स्थानिक महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी जामोद अंतर्गत मान्सून पूर्व कामे प्रगतीपथावर झाली असून महावितरणचे अभियंता जयंत गोलाई यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे लाईनमन शेख रफी, शंकर तेलंगरे, विलास बोडखे यांच्यासह इतरही वीज वितरण कंपनीचे सर्व कर्मचारी आपले नियोजित यथायोग्य कामे करीत आहेत. महावितरण कंपनीकडून मान्सून पूर्व कामे आटोपण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून कामे करण्याची धावपळ सुरू होती. अनेक दिवसांपासून स्थानिक महावितरण कंपनीकडून मान्सून पूर्व कामे करताना झाडाची कटाई, वाकलेले विद्युत खांब, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा याकडे लक्ष लागून होते. जामोद वीज वितरण कंपनीचे अभियंता जयंत गोलाई यांनी गांभीर्य लक्षात घेऊन मान्सून पूर्व कामे करण्यासाठी कर्मचारी वर्गाला सूचना केल्या. कर्मचारी वर्गाकडून गेल्या 15 वाड्यापासून ही कामे हाती घेण्यात आली. कोरोना या संसर्गजन्य आजाराने चोहीकडे थैमान घातले असताना वीज वितरण कंपनीचे कर्मचारी कुटुंबाचा विचार न करता कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत असून त्या दृष्टीने महावितरण कंपनीकडून विद्युत ग्राहकांना सहकार्य करीत आहेत. स्थानिक महावितरण कंपनीच्या अखत्यारीत येणाऱ्या गावांमधील नागरिकांनी नियमित वीज बिलाचा भरणा करून महावितरण कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन जामोद वीज वितरण कंपनीचे अभियंता जयंत गोलाई यांनी केले आहे. एमसीएन न्यूज करिता आकाश उमाळे, जामोद.